श्री नासिकेतो उपाख्यान अध्याय 11वा श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वते नमः। यानंतरमणि नासिकेतो ऐका ऋषिजन समस्त जे म्या देखील अत्याद्भुत ते प्रस्तुत अवधारा। महाघोर महाविशाल तेने देखील म्या इंद्र जाळ आ कैसे ते तरी ऐका सकळ अग्निमंडल घघगिड। चहूकडोनी भडकला वन्नी धळाडी तत्ती तीव्र तेज करुणी त्या माझी मधुता आणूनी टाकीती प्राणीगण असंख्या। एका ठोचे टेचिती एका टाकीती एक येत्येताती काकुळती दूत निर्भय नायकती आणूनिया घ कवळती अग्निमंडली। अशा प्रकार गणपतीला नमस्कार करून नासिकेत या ऋषी समवेत झालेला वृत्तांत जे बघितलेला वृत्तांत आहे यमपुरीचा सगळं सांगू लागलेला आहे। आणि त्या ठिकाणी अग्निमंडल आहे, चारही बाजूने अशी अग्नी पेटलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते जीव आणतात आणि टाकून देतात। एखाद्याला ठेचतात, एखाद्याला टाकतात, एखादा काकुळती येतो, एखादा दूत आहे तो निर्दयी आहे, कुठल्याही प्रकारे त्याच्या मनामध्ये दया नाही आणि असे कितीतरी जीव असंख्य जीव तिथे जाळले जातात। अनेकतया विषम असत आणि जलत स्तंभाची अनेक श्रेणी तेथे आणून ताडे ते प्राणी देये म्हणून आलिंगण। असं अनेक या ठिकाणी एखादी व्यक्ती आहे विषम स्थानी म्हणजे दुसऱ्याची स्त्री किंवा पुरुष भोगत आहे तर त्या ठिकाणी इच्छा ज्याची ती मृत्यूलोकामध्ये पूर्ण झाली नसेल तर तिथे लोखंडाच्या स्त्रिया आणि लोखंडाचे पुरुष तयार केलेले आहेत आणि त्या लोखंडाच्या मूर्त्यांना या ठिकाणी मिठ्या मारायला लावतात आणि इच्छा पूर्ण करायला लावतात। विरूप त्रिकाळ यमदूत अति भयानक महाद्भुत एका भाजीती अग्नित एक कवळी ती कुंभीपाकी। यमदूत नानाकृती केली कर्माची जडती घेती एक छेदिते एक अभेदिती एकत्र हटी ती सत्राणे। दीर्घकाय ऊर्ध्वकेस दीर्घद्रष्ट अति दुर्दश विक्राळ वदन देखता त्रास प्राणी कासावी ससो हे होती। असे यमाचे दूत आहेत, मोठमोठे केस आहेत, जसे केस म्हणजे डोक्यावर त्रिशूळ रोवलेले आहेत असे त्यांचे केस आहेत आणि अकराल विक्राल त्यांचं या ठिकाणी चेहरा सांगितल्याने तोंडा तोंड म्हटलं की विक्राल त्यांचा अकराल विक्राल असा तोंड आणि त्या ठिकाणी जसा बिलच असावा तशा प्रकारे। जिव्हा तांबडी लखलकीत नेत्र दिसत्या ते आरक्त तिष्ण नकी रोम थरकत रागे विदारी ते प्राणी असी। लाल भडक त्यांची जीव आहे, लाल भडक डोळे आहेत आणि ते नख वगैरे दाखवल्यानंतर त्या प्राण्याला आतात फाडतील असं त्या जीवाला तिथे वाटतोय। तेथे दूत बहुताकृती विकट विरूप दृष्टमती धावून या परमगती प्राणी आणि ते बांधुनी। अशा या जीवाला तिथे या ठिकाणी विकट रूपी धरून आणतात आणि त्या यमराजाच्या समोर उभे करतात। हाती पायी लोह शृंखला प्राणीयाचा बांधुनी गळा वरी मारिती लोहांगळा आणि ती विशाल वनामध्ये हातापायामध्ये साखळ्या बांधल्या जातात आणि त्याला लोखंडाच्या हातोड्यांनी मागे मारतात असा विशाल वनामध्ये मारत कुठत त्याला आणलं जातो। प्राणी भयभीत बहुत होती नानापरी करुणा भाकिती वरी यमदूत मुर्दले ताडीती घे घे म्हणती सत्राने। असे यमाचे दूत बघितल्यानंतर तो जीव जो आहे तो थरथर कापायला लागतो आणि यमाचे दूत काय थांबत नाही, ते मुर्दले हातोडे मारतच आहेत। एक आरडती ओरडती दीर्घ सोर रुदन करीते वर्जिता दूत क्लेशी होती परी न सोडीते प्राणिया। एखादा आरडतोय ओरडतोय मोठमोठ्या स्वराने रडतोय पण यमाचे दूतांना काही दया नाही आणि ती काही दूत या ठिकाणी या जीवाला सोडत नाही। ऐसे ताडीता यमदूत एक पण ती मूर्छागत त्यासी करुणी सावध चित्त उठवी ती दूत मागुती। आणि यमाचे दूत मारतायत, मारल्यानंतर हा जीव या ठिकाणी मूर्छागत होतो पण पुन्हा सावध करतात आणि सावध केल्यानंतर का दम खावा तो पण नाही पुन्हा मारायला सुरुवात करतात। अशा प्रकारे यमाचे दूत या जीवाबद्दल या जीवाला मारतायत। सवेची धावणी चौताळती वणा माझी प्राणिया नेती एका घणाचे घाये पिडीती एका घालीती कुंभी पाकी। आणि त्या ठिकाणी किती धावतात किती चौताळल्यासारखे, एखाद्याला घणाने मारतात तर एखाद्याला अग्निकुंडामध्ये टाकलं जातोय। लोह दंडाच्या आरण आटणी
ते प्राणी मांसांची घटनी प्राणी येणे देती येते वंटनी असंख्य दाटनी दूतांची लोखंडाचे हातोडे किती आणि तिथे किती जीवाला मारले प्राण्यांना मारलेले आहेत एवढे मांसांची या ठिकाणी राशी पडलेले आहेत आणि ते प्राण्यांचं मांस या राक्षसांना किंवा या दूतांना वाटणी सुद्धा येत नाही एवढे असताना देखील म्हणजे किती दूत असतील ऐसे घन घाया तळे प्राणी या पिढी ते तया असतली सवेची टाकी ते अग्निमंडली ते म्या तत्काली देखील असे कितीतरी मारून टाकतात आणि त्या ठिकाणी कितीतरी खातायत अग्निकुंड मंडलामध्ये टाकतायत हे सगळं मी बघितलेलं आहे. अरे रे पातिकिया मुडा दूत म्हणती दे रे झाडा जलत असत अग्निकुंड घडघडा प्राणी भडभडा खाली ते त्यात आणि त्या पाप्याला सांगतात आता या ठिकाणी जे काही झाडा द्यायचा तो इथे दे जालता खंब आहे आणि त्याला मिठ्या मारायला लागतात किंवा ती जालती आग आहे शेकोटी आहे त्याच्यामध्ये त्या प्राण्याला टाकला जातो. प्राणी करुणा भाकिती ते तर क्लेशी होते यमदूत सोये बोलती कृपायुक्त त्वची श्लोकार्थ अवधारा ते प्राणी आहेत करुणा भागतात यमाच्या दूतांच्या जवळ पण यमाच्या दूतांना दया नाही कृपा कुठल्याही प्रकारे कृपा त्यांच्या मनामध्ये येत नाही श्लोकाच्या आधारे सांगतात ते ऐका. रे रे पापाकार मूढ वरद्रोह परायण तेने मा भुजनसे घोरां यातना परपीडना रे रे पापरूपिया मुडा केला परद्रोह परपीडा तेने यातना ती पीडा भोगरोकडा भोगीशी अशा प्रकारे पाप्याला सांगतात तू परद्रोह केलेला आहेस परनिंदा केलेली आहेस पर दुसऱ्याला पीडा दिलेली आहेस आणि त्याचा भोग म्हणून आम्ही तुला या ठिकाणी शिक्षा देतो असे यमाचे दूत म्हणतायत. आई से बोलून ते किंकर असावेचे करते दुस्तर मार केली या कर्माचा परिहार भोगी प्रय समग्र आपुलिया मग आम्ही जे दूत आहोत ना जसं कार्य सांगितले तेवढाच आम्ही या ठिकाणी तुला मारणार. केले परदाराभिगमन तयासी होत असे जे पतन तेही ऐका सावधान अतिदारुण देखिले दुसऱ्याची स्त्री भोगायचा किंवा पुरुष भोगायचा प्रयत्न केलेला आहे याचा दुःख काय देतात ते सांगतात ते ऐका. निखिल लोहाची आटून लक्षानुलक्ष स्त्रिया निर्मुण तप्ताग्नी दैदिप्यमान तेथे आणूनी प्राणिया निखिल लोहाची आटुनी म्हणजे तापलेल्या लोखंडाच्या स्त्रियांच्या पुतल्या पुतली तयार केलेले आहेत आणि ते पुतले स्त्रियांचे लोखंडाचे त्यांना या ठिकाणी मिठ्या मारायला लावतात इच्छा पूर्ण झाली नसेल ती इच्छा तिथे पूर्ण केली जातोय अशा प्रकारचे वासनेबद्दल म्हटलेलं आहे. दूत करिता ती ताडण म्हणते द्यावे आलिंगण प्राणी सहसा न देते जाण बलेचे आपण देवविते यमाचे दूत सांगतात या पुतल्याला आता तू मिठी मार तुझी इच्छा अपुरी राहिलेली आहे ती पूर्ण कर पण तो प्राणी काय त्या ठिकाणी सहज सहसा या ठिकाणी तू मिठी मारत नाही परंतु यमाचे दूत हातापायाला धरतात आणि त्या पुतळ्याला या ठिकाणी मिठी मारायला लावतात. शतदात आडी ती दंडावरे घोर पिडा करून भारी भोगिकारे दिव्य नारी परद्वारी तो पापिष्ठा हजारो वेळा दंड मारतात आणि त्यावेळी त्याला सांगतात ही पिढा तू आता भोगावीच लागेल कारण तुझी भोगाची इच्छा जी पूर्ण अपुरी आहे ती इथे पूर्ण कर असे यमाचे दूत या ठिकाणी सांगतायत. आईसा कोट्यानो कोटी कामांगणा दूत देववेते आलिंगणा करविता तीन मुख चुंबणा आतेशेचे कुचमर्दना करविता आणि अशा प्रकारे कोट्यानो कोटी यमाचे दूत येतात जसं मृत्यूलोकामध्ये स्त्री भोग घेतलंस तसे इथे तुझा आता चुंबण घे तापलेल्या पुतल्याला चुंबण घ्यायला लावतात तापलेल्या पुतल्याला इथे कुचमर्दना करायला लागतात अगदी मिठीमध्ये घ्यायला लावतात. तप्तल होत अनुशी जाण प्राणी न देता आलिंगणा यमदूत निग्रह करीत ताडणा ऐशी असं अनिवार्य तापलेली मूर्ती आहे आणि त्याला आलिंगन द्यायला लावतात जर दिली नाही तर यमाचे दूत स्वतः या ठिकाणी मिठी मारायला लावतात. शताण शिते यमदंड ठोकिती मस्तकावरी प्रचंड प्राणिया गांजेते उदंड म्हणती पूर्वी कोड कामिका शताण सुत शत यमाचे दंड जे आहेत ते डोक्यावर मारले जातात आणि त्याला सांगतात जी कामुक इच्छा तुझी अपुरी राहिलेली ती इच्छा इथे पूर्ण कर. ऐसा अनेक कामांगणा प्राणी या देवविद्यालंगणा करावया कर्माचा उगाणा यावरी जाणा देखिला अशा प्रकारे कामवासनेची इच्छा जी आहे ते अपुरी राहिलेली ती इच्छा पूर्ण तिथे करतात ते मी बघितलं ते तुम्हाला सांगितलेले आहेत. सवेची धावणी चौताळते प्राणी आते बांधुने आणि ती तवते भयभीत सोय होती येते काकुळती म्हणता स्वतः यमाचे दूध बांधून आणतात आणि तो या ठिकाणी प्राणी जो आहे तो घाबरतोय
अग्नि का कुलती है तो है, परंतु यमाचे दूत का दया येत नाही। आयुष्यापरी कामां कामिकांसी दूत गांजी ते क्रोधवेशे, या अवरी बोलेले मद्यपान करी इत्यासी ते सकळे करुषी अवधारा। आता परश्री गमनाचं सांगितलं, आता या ठिकाणी यमाचे दूत या ठिकाणी किंवा इथे आपल्याला असं नासिकेत सांगतोय की जे दारू पितात त्या दारू पिणाऱ्यांसाठी काय तिथे आहे ते ऐका। तेलाच्या कडई माझी जाण तयासी करवे ते स्नान, प्राणी असी जीवा उडून जलत तेल प्राशन करिव्यात करिता ती। अशा प्रकारे मध्ये दारू पितात इथे, तर तिथे या ठिकाणी त्याला दारू म्हणून काय तर तापलेल्या तेलाच्या कडईमध्ये टाकलं जातो आणि जीभ ओढतात आणि जिभेवर या ठिकाणी तापलेलं तेल या ठिकाणी तोंडामध्ये टाकतात। का तर ही इकडची दारू अशी आहे, मृत्यूलोकीची दारू तू पिऊन आलास, आता इकडच्या दारूचा जरासा स्वाद घे असं त्या ठिकाणी यमाचे दूत सांगतात। प्राणी न करी ते एकलेशकारी, दूत मारे ते दंडापरी, आयसे ताडी ती नानापरी बलात्कारी यमदूत। मग काही प्राणी त्या ठिकाणी काही तोंड उघडत नाहीत, मग नाकाला दिल्यानंतर जसं तोंड उघडतो तसं बलाने या ठिकाणी तोंड त्यांचे उघडले जातात आणि तोंडामध्ये या लोखंडाचा रस या ठिकाणी दारू म्हणून त्यांना पाजतात। घग घगीत लोह करुण तेने करे ते हृदय दहन, प्राणी पळती मूर्छा येऊन दुःख निमग्न निचेष्टित। एवढा तापलेला असा त्या लोखंडाचा रस दारू म्हणून पाजल्यानंतर संपूर्ण हृदय जळून जावं अशी अवस्था त्या प्राण्यांची होतो आणि पाणी प्राणी मूर्छा येऊन पडतो असा दुःख मी या ठिकाणी दारू पिणाऱ्यांचा तिथे बघितलेला आहे। प्राणी पडता भूमीवरी दंडे ताळे ते नानापरी, मग ओढून या प्रेतानुकारी विशाल वनांतरी टाकीते। मग प्राणी जे आहेत ते जमिनीवर पडतात, मग दंड करतात मारतात त्यांना ओढताना ते प्रेतानु यमाचे दूत। मग तशा प्रकारचा झाल्यानंतर मोठा वन आहे, त्या वनामध्ये नेऊन त्यांचा तो प्राण टाकला जातो किंवा तिथे देह टाकला जातो। ते ताडवृक्ष ते उपटून करीते गात्र मात्राचे छेदन, निशेष निमाली या प्राणीगण मांस भक्षण करविते स्वानाती। मग तिथे नेल्यानंतर बाबा टाकून देतात असं पण भाग नाही, ताडाची मोठमोठी या ठिकाणी पानं तोडतात आणि त्या पानाने त्या जीवाला मारतात, नाना प्रकारचा दुःख दिला जातो त्या प्राण्याला आणि त्याप्रमाणे तेवढं भोगून सुद्धा नाही झालं की शेवटी त्या प्राण्याला या ठिकाणी कुत्रे हाती देतात आणि कुत्रे त्या ठिकाणी मांस त्याचा पूर्ण खाऊन टाकतात। ऐश्यापरी त्या वणांत म्या देखील अत्याद्भुत, सवेचे चौताल येत दूत घे घे म्हणती सत्राने। यापरी असंख्य सहस्रांश प्राणी अहोती देखील क्लेश, पापी अनुपजे ती चित्रास दुःख दुर्धर भोगीती। असंख्य प्राणी असे मी तिथे मारताना बघितलेले आहेत आणि तुम्हाला जर या ठिकाणी पटत नसेल तर या अध्यायाचं एक चित्र दाखवलेलं आहे पान, त्या पानावर बघा की कशा प्रकारे यमाचे दूत या ठिकाणी दुःख देतात। कुटक साक्षी म्हणजे लटकी ग्रा ग्वाही, जेने पापी तिथली पाही तयाचे घोर नरकाचे ठाई, उसंत नाही कल्पांती खोटी साक्षी म्हणजे खोटी ग्वाही म्हणजे खोटी साक्षी आणि त्याप्रमाणे त्याचं देखील नरक भोगावं लागतं ते आपल्याला सांगतात। प्राणघातकी जो पामर त्याचे तत्काळ छेदिती शिर, नरकी टाकीती सत्वर महाघोर ते ठाई। एखाद्या व्यक्तीने एखाद्याला मारला असेल तर तात्काळ त्याचा शिरच्छेद करतात, म्हणजे अगदी मानस कापून नरकामध्ये टाकलं जातो। दुःखदायक निरपराधी झाले घालून मृगे वधी, तयासी मोकळी ती महाव्याधी कल्पवधी पुरे तव। दुःखदायक काही अपराध नसताना एखाद्या प्राण्याला आपण जाळं टाकून पकडतो आणि जाळं टाकून पकडल्यानंतर त्याला नाना प्रकारच्या पकडल्यानंतर तो खायचाच असतो आणि त्याप्रमाणे खाऊन टाकतात। जसं इथं त्याला आपण खाऊन टाकतो तशी आपली अवस्था तिथे केली जातो आणि कल्पवरी त्या नरकामध्ये टाकलं जातोय। घृताची जो चोरी करी तयासी तले ते घृता माझारी, तेल तस्करा ते अवधारी तैला माझी तेल तळता ती। एखाद्याने तूप चोरला असेल तर तुपामध्ये त्याला तिथे तळतील, एखाद्याने जर तेल चोरला असेल तर तेलामध्ये त्याला तिथे तळला जातो। दधी धी क्षीर आणि तक्र या शुद्रदार्थाचा जो तस्कर, तयासी करुणिया पीठ मार घाली ती रुधिर पूय पंक्ती। दही दूध आणि ताक किंवा काही
दुधापासून जे पदार्थ तयार झाले, पण आपण जर त्या ठिकाणी ते दही दुधाची चोरी जर केली तर आपल्याला तिथे पिठमार फारच मार दिला जातो आणि पुआच्या नदीमध्ये टाकला जातो. म्हणजे इथे दूध आणि पू असं जो वर्णन आहे, म्हणजे इथला दूध आणि तिथे पू, आणि त्या पुआच्या नरकामध्ये जाऊन आपल्याला तो दुःख भोगावा लागतो. ते शोणिता ते कुस्तित प्राणीया सिपाजी ती दूत म्हणती केवी आचरले ते दुष्कृत ताडी ती आमित दंड करी. आणि इथे जसं दूध चोरून पिलास तर तिथे पू हा तिथे यमाचे दूध तिथे या ठिकाणी नासलेला रक्त तो आपल्याला पाचता दंड करून सर्वांग बांधले पाश बंधणी त्यावर करीती जो थोर जाचणी दुःख हा कार करीती प्राणी नाही कोणी सोडविता. सर्व अंगाला पाश बांधले जातात आणि नाना प्रकारचा जासनी केली जातो आणि ती दुःख कोणी निवारण करायला तिथे येत नाही. नाही कोणाचं कुणी नाही आणि तुझं नाही रे कोणी अशी अवस्था तिथे होतो. तया ठाई सोडविता धर्मबंधू माता पिता निज धर्म दवडीला आता यातना सर्वता हे भोगी. तिथे कुणीच नाही धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन हे सगळे खोटे आहेत, कुणी बरोबर येत नाही आहेत आणि तिथे आपल्याला यातना भोगाव्या आपल्यालाच लागतात. म्हणून या ठिकाणी नुसतं संसार करत बसू नका. ऐसे बोलून यम किंकर प्राणी अपिडीति महाक्रूर या लागे पाहून या नर शरीर न करावा अव्यर कर्माचा. म्हणून यमाचे किंकर एवढे मारतात दुःख देतात. म्हणून तुम्हा आम्हाला सांगितले आपल्याला नर शरीर प्राप्त झालेलं आहे तर जे चांगले कर्म आहेत त्याचा अव्यर करू नका आणि वाईट कर्म करायला जाऊ नका. केलंच तर दुःख भोगावा लागतोय. जेने केले वन छेदन तयासी दुता आणि ते बांधून अग्निमंडळा माझी जाण करुणी तांड ताडन टाकती. बघा ज्यांनी वन छेदन केलं म्हणजे झाडं वगैरे तोडली तरी यमाचे दूत आपल्याला दुःखच देतात, अग्निमंडळामध्ये टाकून देतात. जसं झाड तोडलं आणि आपण आग लावून अग्नी लावली त्याला तसं आपल्यालासुद्धा त्या अग्नीमध्ये टाकलं जातोय. यात्रा मोडी ती देवालय तयासी होत तेच सांगू काय तले आरणीवरी घणाचे घाय पिढी ती तया पापिया. मग मंदिर वगैरे मोडतात नाना प्रकारचं या ठिकाणी मंदिराचा आवारामध्ये नाना प्रकारचं आपण अडथळे वगैरे आणतो तर तिथे या ठिकाणी आपल्याला शिक्षा केली जातो. खाली आयरन आणि वरती हातोडा आणि त्याच्या मध्ये आपल्याला या ठिकाणी ठेवलं जातं आणि जोराचा फटका मारून आपली चटणी तिथे केली जातो. ऐसे येत श्रोते म्हणतील ऐसे तो देह असायल कैसे तरी कर्मानुरसीसे हा देह असे निर्मिला. तुमच्या आमच्या मनामध्ये एक शंका निर्माण होईल एवढ्या आयरनीवर ठेवून या ठिकाणी हातोड्याचा फटका मारल्यानंतर तो जीव कसा सहन करेल तर इथं तेच सांगितलेलं आहे. हा देह जो आहे जोपर्यंत तो देह तिथे या ठिकाणी भोगत आहे तोपर्यंत त्या देहाला शिक्षा केली जातो. पण हा देह आता भोगण्याच्या लायकीचा राहिला नाही तर त्याचा आत्मा जो आहे तो दुसऱ्या देहामध्ये टाकला जातो. म्हणजे तिथे अनेक पुतले आहेत त्या पुतल्यामध्ये फक्त हा देह जीव टाकायचा आहे आणि त्या जीवाला तिथे दुःख द्यायचं आहे. पूर्व देह टाकिता जाण कीटकज्ञा येते प्राणीगण मागील पाप सोडून देह नूतन अंगीकारिते. बघा पूर्व देह टाकला जातो आणि तो नाना प्रकारचे तिथे जीव राशीच्या राशी पडलेले आहेत म्हणजे पुतले आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी याचा जीव सोडला जातो आणि नवीन देहामध्ये टाकल्यानंतर पुन्हा त्याला जे दुःख द्यायचे आहेत उरले सुरले ते सगळे दुःख त्या ठिकाणी देतात. आईसे देह असंख्यात पडिले आहेत बहुता बहुत भळते ठाई भळते यात मग भोगविते यातना. मग भलत्याचंच भलत्यामध्ये टाकून नाना प्रकारच्या यातना उरलेल्या आहेत त्या तिथे भोगायला लावतात. भोजनी जो विघ्न करी पाद त्राण कोणाचे चोरी अथवा कोणी वस्त्र हरी त्याशी कोणी परी दंडन. एखाद्या जेवणामध्ये विघ्न करतोय एखादी व्यक्ती एखाद्याचे पादत्राणी म्हणजे चप्पल वगैरे चोरतात किंवा एखादी व्यक्ती वस्त्रहरण करतोय चोरी करतो वस्त्राची अशांना काही दंड दिला जातोय त्यांची या ठिकाणी दंड काय ते ऐका. त्यांशी अशी पत्राचा मारू करी ते दारुण दुर्धर शाला वृक्ष महाघोर थोर ते ते आपारूट टाकी ते. मग अशांना काय करतात ते अशी पत्राच्या वनामध्ये नेतात दुर्धर मार दिला जातो आणि तिथे या ठिकाणी झाडं आहेत शाला वृक्ष नावाचे आणि त्या झाडाला उलटी टांगतात आणि त्याप्रमाणे तिथे दुःख दिला जातो. जे एका हरिते खाद्यपान विविध फले चोरे ते आपण तयांचे नरक नदी माझी आणून करवी ते पान पुय शोणिताचा. अशा प्रकारे जे का करी हरिते खाद्यपान म्हणजे आपल्याला पान खायला सांगितले विडा पानाचा विडा खायला सांगितले पण तो काय प्रमाण असतो.
कृष्ण भगवंताला रुक्मिणी या ठिकाणी जेवल्यानंतर षोडशोपचारे म्हणजे 16 ते त्रयोदशोपचारे म्हणजे 13 साहित्याचा विडा म्हणून पान खायला द्यायचे. आणि तो पण देव काय सतत नव्हता खात, तर त्यावेळी जो काय या ठिकाणी मुखशुद्धीर्थ शुद्धार्थासाठी जेवल्यानंतर खायचे तसं या ठिकाणी. इथे या ठिकाणी उठला सुटला पान खाणारे जे आहेत त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की शक्यतो आपण सुद्धा खाद्यपानावर जास्ती आशा ठेवू नये. पुढे सांगतात किंवा एखाद्या वेळेला आपण एखाद्या जेवणावर सुद्धा आशा ठेवतो, फुकटचा कधी मिळेल अशा सुद्धा आशा ठेवू नये. फलं वगैरे काही चोरू नका, चोरले तर पोहे नक्ती पोहे शोनिताच्या नरकामध्ये आपल्याला टाकलं जातो. किती कर्ण नासिकापर्यंत चिरकाळ पचती ते माझी श्वासश्वासी निर्भुजती कृमी कीटक तया तोडी ती काना नाकापर्यंत बुडवला जातो. किती तर चिरकाळपर्यंत, जोपर्यंत आपलं पूर्ण आयुष्य संपत नाही तोपर्यंत या ठिकाणी त्या नरकामध्ये आपल्याला श्वाससुद्धा घ्यायला देत नाही. एवढे कृमी कीटक तोडतात, नाना प्रकारचा दुःख आपल्याला देतात. गृहात वावणांतरे अग्निदह कोणी करी तया तोडी ती नाना परी अग्निमंडळाभितरी निपे निक्षेपिती. घराला किंवा कोणी जर वनाला अग्नी लावली तर त्याच्याने काय सगळं जळून जातोय, आणि त्याशा प्रकारे नुसतं घर नाही जळत किंवा नुसतं वन नाही जळत तर त्या वनामध्ये असणारे जे जीव आहेत चिरे मुंग्या कितीतरी असतील ते सगळं जळून जातात, मरून जातात, आणि हा पाप आपल्याला लागला जातो. म्हणून कधी घराला वनाला अग्नी लावू नये. भ्रतार वंचका जाणारी पतिद्रोह कलहकारी त्यासी शालवृक्षावरी ऊर्ध्व वागुला परी लोंबविल्या. नवऱ्यापासून नवऱ्याशी भांडणाऱ्या म्हणा किंवा नवऱ्यापासून दूर राहणाऱ्या म्हणा अशा नवऱ्याचा द्रोह करणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत अशा स्त्रियांना त्या ठिकाणी शालावृक्ष नावाचं झाड आहे त्या झाडावर उलट्या टांगलेल्या आहेत. उलट्या म्हणजे वागळू जसा टांगतो उलटा तशा प्रकारे उलट्या लोंबकवलेल्या आहेत. त्यांची टोची ताती महामुर्दले आयसे अन्यने तेथे दे केले याही वरी जे वर्तले ते वहिले अवधारा. आणि त्याप्रमाणे खालून त्यांना फटके मारले जातात असं मी बघितलं ते तुम्हाला सांगतोय. ऐश्या स्त्रिया नेनो किती शाला वृक्ष टांगिले आहे ती यमदन शाला वृक्ष टांगले आहेत. पतिद्रोह केल्याचा विपत्ती घे घे म्हणती यमदूत. मग का मारतात तर नवऱ्याशी द्रोह केला म्हणून या ठिकाणी आम्ही तुला मारतो आणि ते मार आता तू सण कर असे यमाचे दूत त्या स्त्रियांना म्हणतात. तप्त लोहाची या पुरुष तनु अग्निने प्रांजलेल्या दैदिप्य मानो तया स्त्री व्याभिचार चारिणी लागून आलिंगण देवविती. तापलेल्या लोखंडाच्या पुरुषाच्या मूर्त्या केलेल्या आहेत लोखंडाच्या, आणि त्या स्त्रिया जे काही व्यभिचार कर्म करतात परपुरुष भोगतात अशा स्त्रियांसाठी तिथे त्या पुरुषांना म्हणजे लोखंडाच्या पुतल्यांना मिठ्या माराव्या लागतात. पती द्रोहाची परमभीती जीभ ओढून छेदिता ती नाना परी विदारे ती दंडहणी ती उदंड. ज्या स्त्रीने नवऱ्याचा द्रोह केला त्या स्त्रीची तिथे जीभ ओढली जातो आणि जीभ कापली जातोय. म्हणजे आमच्या नवऱ्याला आम्ही नाना प्रकारचे इथं बोलतोय कोण बोलत नाही, पण तिथे ती शिक्षा भोगावी लागतो. इथे आपण सहज बोलून जातो आमचा बापेया, आणि त्याप्रमाणे आपल्याला तो दुःख तिथे भोगावा लागत असतो. या परी ते जाणा केली या कर्माचा घेती उगाणा प्राणी नाना परी भाके ते करुणा परी ते न सोडती निर्दया. अशा प्रकारे त्या स्त्रियांचा उगाणा घेतला जातोय म्हणून नाना प्रकारचे दुःख आपल्याला तिथे भोगावा लागतो. कारण यमाचे दूत हे निर्दयी सांगितले, कुठल्याही प्रकारे दया नाही. पुरुष अगम्मी गमन करे तयांसी दंडित आईच्या परी त्याशी तर्जुनी आशी पत्री अग्निमंडला भितरी टाकी ती. पुरुषाने जर तसं कर्म केलं तर त्याला देखील तशा प्रकारचं दुःख तिथे दिलं जातो, आणि तलवारीसारखी पानं आहेत त्याच्यातनं ओढत ताणत नेऊन अग्निमंडलामध्ये टाकून देतात. जया चिरदे क्रूर चिंता निरपराधिकांची पतिव्रता तयासी बोलिले शास्त्रार्था ते यतत्वता अवधारे. बघा ज्याच्या मनामध्ये क्रूरता आहे, नाना प्रकारच्या चिंता आहेत, काही अपराध नसताना पतिव्रता स्त्री आपली तिचा त्याग करतो, तिला नाना प्रकारचा दुःख देतो, असं जर केलं तर आपल्याला तिथे दुःख भोगावं लागतो ते सांगतात. तयाची यमदूत धरुणे द्विजिव्य करीते छेदण प्राणी क्लेशी होते पूर्ण दुःख दारुण साविणा. अशा प्रकार काही अपराध नसताना स्त्रीला
जर आपण मारत असाल, नाना प्रकारचे शिव्यागाल करत असाल इथे, तर तिथे गेल्यानंतर आपण जे काय आपल्या स्त्रीला त्रास दिलेला आहे, शिव्यागाल केलेला आहे, मारलेला आहे, तर त्या माणसा जीवाची तिथे जीभजमधून कापून देतात, म्हणजे एका जीभेचे दोन भाग करतायत, आणि त्याप्रमाणे दुःख तिथे दिला जातोय. परजीवासी जे दुःख देते महाक्रोश वृथा करीते, सत्य धर्माते द्वेषिता तिथे बहुत काळ वसती नरकार नवी. दुसऱ्या जीवाला दुःख देते नाना प्रकारची परक्रोश वृथा, काही या ठिकाणी अपराध नसताना दुःख देणारे, सत्याचा सत्याच्या बाजूला न वागणारे, द्वेषवा धरतात, नाना प्रकारचे चुकीच्या मार्गाला लावणारे अशी जी नरक लोक आहेत, अशी जी प्राणी आहे, त्याला नरकामध्ये टाकलेलं आहे. अशास्त्री आणि मिथ्यावादी, अनृता मंगल सज्जन विरोधी, विनमुख झाला जो पितृशब्दी, तो नरक नदी माझी चिरकाळ वसे. खोटं बोलू नका, शास्त्राप्रमाणे चाला, अमंगलासारखं वागू नका. आणि एखादा कोणी आला असेल आपल्याकडे भिक्षू, तर त्याला काही न देता आकलून देऊ नका, त्याच्या हातावर काहीतरी द्या असं या ठिकाणी म्हटलेलं. नाहीच केलं तर नरकामध्ये पडावं लागतो. गृग्रह हरी बुक जंपू जंबुक, त्यासी विदारे ते काक ढोक, त्या भिने बुडी देत देख, नरक कीटक तोडी ते. काल गाय गिदाड घाळी आकाशामध्ये या ठिकाणी उडत आहेत, आणि जर आपण काही दिलं नसेल ना, तर आकाशातल्या घारी गिधाडं ते टोके मारतात वरून, आणि त्याप्रमाणे आपल्याला नरकामध्ये पुन्हा पुन्हा गुढी मारावी लागतोय. म्हणून इथं दिलं तर ही देखील यातना आपली चुकली जाईल. रत्न माणिकांचा तस्कर सुवर्ण चोरी अलंकार, परकारी असे विघ्नकार द्रव्य पहारी. निर्धनाचा एखादी व्यक्ती सोन्याची चोरी करतोय, अलंकाराची चोरी करतोय, दुसऱ्यामध्ये नाना प्रकारचं विघ्न आणायचा प्रयत्न करतोय, द्रव्याची चोरी करतात. एखादा निर्धनी आहे, काही धन नाही, आणि आहे तो देखील त्याचं चोरून नेतात, तर अशांना तिथे दुःख दिला जातो. आईसा जो परमपातके तयासी घाली ती कुंभी पाकी, पिढून या दुःख आणि के यातना करी ती महागोर. वेदशास्त्र पुराण निंदी मिथ्याज्ञानी छलवादी, स्वधर्म मार्ग उच्छेदी तो कल्पवरी नरक कुंडी. वेदशास्त्राची निंदा करू नका, खोटं बोलू नका, कोणाचा छेल करू नका, धर्माच्या मार्गाने चाला. जर नाहीच केलं तर कल्पापर्यंत नरकामध्ये पडावं लागतो. धर्मशास्त्राचा दूषक बीज निंदा करी जो मूर्ख, परजीवी दुःखदायक तो मानरक भोगीत असे. शास्त्राला दोष देऊ नका, ब्राह्मणाची निंदा करू नका, आणि दुसऱ्या जीवाला आपल्यापासून कुठला दुःख देऊ नका. केल दिलंच तर नरकामध्ये पडावं लागतो. बाळ वृद्ध आणि ब्राह्मण कन्यापुत्राशी करी वंचन, सय करी मिष्टान्न भोजन, तयासही पतन तैशेची. आपला मुलगा असेल, एखादा आपले आई वडील म्हातारे असतील, किंवा एखादा ब्राह्मण असेल, मुलगी असेल, तर यांना जर आपण या ठिकाणी न देता आपणच स्वतः या ठिकाणी चांगलं अन्न खाल्लं, मिष्टान्न अन्न खाल्लं, आणि ह्या आपली घरी भुके आहेत असं जर आपण केलं, तर आपल्याला नरकामध्ये पडावं लागेल. शेतदा उडती यमदंड, दूत ताडी ते अति उदंड, देह करून या खंड विखंड, घाली ती सत्वर नरका माझारी. बघा, आपण जर तसं केलं तर आपले देखील तिकडे तुकडे तुकडे करतात, आणि यमाचे दूत त्या नरकामध्ये जे जीव आहेत ना, त्या जीवांना ते तुकडे खायला देतात. त्या माझी कृमी कीटक आपार तोडी ती भक्षिती पाप शरीर, विधारिता ती महाक्रूर मृकव्याग्र तडतडा. मग अशा प्रकारे आपले कृमी कीटक ते तोडून टाकतात शरीर, आणि सगळं काही खाऊन टाकतात. म्हणून सांगितलं की थोडंफार चांगलं कर्म केलं पाहिजे. ऐसे संख्यारहित प्राणीगण, उसंत नाही भोगीती पतन, कोणी न करी निवारण धर्मरक्षण दुराविला. अशा प्रकारे असंख्य प्राणी तिथे नरकामध्ये पडलेले आहेत, आणि ते दुःख भोगतायत ते मी या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यांचं निवारण करण्यासाठी कोणी तिथे येत नाही, धर्मरक्षण दुराविला. तिथे धर्ममुळे आपलं रक्षण होत नाही, म्हणून धर्म केलं तर आपलं रक्षण होईल. इथं धर्म करा, तिथे आपलं रक्षण होईल. धर्म सर्वस्य सौख्याय, ह्य लोके परत्रक्ष, ह्य लोके भवत कीर्ती, परलोके सुखावह. धर्म सर्वत्र सुखकारी, ह्य लोके आणि परत्री, या लोके कीर्ती विस्तरी, परलोकांतरी दिव्य भोग. अशा प्रकारे श्लोकाच्या आधारे आहे की धर्म आज फार सुख देणारा आहे. या लोकामध्ये आपण जर धर्म केलं तर परलोकामध्ये आपली कीर्ती वाढली जातो आणि सुख दिला जाईल. कारण
या लोकामध्ये जर आपण दुःख दिलं तर परलोकामध्ये आपल्याला दुःख भोगावं लागेल. म्हणून सांगितलं आपला पाठीराखा कोण असावा त्याबद्दल म्हणतात, या लागी अंतकालीचा पाठीराखा. धर्म मेलविनी जसका धर्म अव्हेरीला देखा नाही सुटका कल्पांती. म्हणून आपला पाठीराखा कोण असावा, धर्म हा आपला पाठीराखा असावा, नामचिंतन आपला पाठीराखा असावा, परोपकार आपले पाठीराखे असावे. असे जर आपले पाठीराखे असतील ना तर आपण तिथे या ठिकाणी यमाच्या हातून सुटू, अन्यथा नरकामध्ये कल्पांतामध्ये पर्यंत पडावं लागेल. पाप सर्वत्र दुःखाय इहलोके परत्रच इहलोके भवत निंदे परलोकेच दुःखणम. अशा प्रकारे पाप सर्वत्र दुःखदायक आहे, पाप इथेसुद्धा दुःखदायक आहे आणि तिथे देखील दुःखदायक आहे. म्हणून या ठिकाणी इथे आपण दुसऱ्याला दुःख दिलं तर तिथे आपल्याला भोगावं लागेल. म्हणून या ठिकाणी आपली जर कीर्ती वाढायची असेल तर चांगले कर्म करा, नाही तर या ठिकाणी कोणी सांगितलं आहे तुम्हाला या ठिकाणी वाईट करा म्हणून, कोणी वाईट करायला सांगत नाही. शक्यतो या ठिकाणी चांगलंच करायला सांगतो पण आपला मन या ठिकाणी आपल्याला आवडता की पाप सर्वत्र दुःखदायक परत्र आणि हे लोक या लोकी निंदिती सकळी क परलोकी दुःख अनिवार. पाप असा आहे, जर पाप केलं तर आपली इथे निंदा केली जातो, इथे निंदा होते पण लोकांमध्ये सुद्धा आपली निंदाच होईल. नश्वर देहाची या संगती पापा पापी वाया कर्म करीते ऐक परत्र नागविती दुःख भोगीती अकल्प. हा देह आपल्याला नाशिवंत देह आहे पण याची संगती आपण पापाच्या मार्गाने जर लावली तर पहिलीच नाशिवंत तो आहे आणि पापाच्या याच्यात गेल्यानंतर याला अनेक या ठिकाणी याचा नाश पावला जातो. म्हणून चांगले कर्म केले तर शरीराचा नाश झाला तरी चालेल पण आपली कीर्ती मागे चांगली उरली जातो, त्याच्यासाठी प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. म्हणून आपल्याला परलोकामध्ये सुख प्राप्त व्हावा यासाठी इथे सुख दिला पाहिजे किंवा सुखदायक कार्य केलं पाहिजे. ऋषी समणे नासिकेत प्राणी नेना नेनू ने हितायत जे जे करीते धर्म संचित ते ते अवश्य ते भोगीते. म्हणून नासिकेत या ठिकाणी या ऋषींना सांगतोय तुम्हाला तुमच्या मी हिताचं सांगतोय, जे जे इथे आपण कर्म संचित कराल ते ते आपल्याला तिथे भोगावं लागतो. कारण आपले जे संचित आहे किंवा प्रारब्ध आहे जे आहे केलेलं आहे तसं आपल्याला तिथं भोगावं लागत असतो. आईसे या ते विगे विचित्र धर्मशास्त्र परम पवित्र ऋषी नासिकेताचे चरित्र जे सुक्षत्र निज धर्माती. अशा हा विचित्र धर्मशास्त्राचं पवित्र धर्मशास्त्र आहे पण नासिकेत सगळं चरित्र सांगत आहे. मृत्यूलोकामध्ये जे यमपुरीमध्ये बघितलेलं आहे ते मृत्यूलोकामध्ये येऊन या ठिकाणी सांगत आहे. ते आपल्याला या ठिकाणी आपले डोळे उघडणी करत आहे परंतु आपले काही डोळे उघडत नाही आणि आपल्याला हा दुःख भोगण्याशिवाय राहत नाही. पण परिस्थिती अशी आहे. अहो येणे इथं शास्त्राधारे जो सौभाग्य पुण्यात्मा कोणी आचरे तो चिरस्तायाची अधुरे सुखे विचारे देव सदने. म्हणून शास्त्राचा आधार घ्या, पुण्यात्मे व्हा आणि नुसतंच पुण्यात्मा नाही तर चिरस्थाना चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला जागा जशी ध्रुव वाळाला या ठिकाणी आढळपद प्राप्त व्हावं. देवाचं भजन केलं, नामस्मरण केलं, त्यांच्या त्याला ते मिळालं तसं तेवढं नाही आपल्याला मिळालं पण आपण इथं जर सुख दिलं तर तिथे आपल्याला देवघरामध्ये देवसदनामध्ये नक्कीच आपल्या वाट्याला सुख येईल याचा प्रयत्न माणसाने करावा. म्हणे तुका सुंदरदास सज्जने द्यावा अवकाश धर्मकथा या ती सुरस पुढील स समास अवधारा. तुका सुंदरदास आपल्याला पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती करतात की धर्माचा विचार करा, अधर्माप्रमाणे वागू नका. आणि ही पुढच्या अध्यायामध्ये अनेक धर्मकथा आपल्याला ऐकायला मिळेल असं या ठिकाणी तुका सुंदरदास सांगतायत. इथे श्री नासिकेतोपाख्याने धर्माधर्म निरूपणम नामम नामोक एकादशाध्याय बोला पुंडलीकवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.